गणेशोत्सवासाठी पुण्यात ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. पीएमपीएलकडून 822 ज्यादा बसेस सोडल्या जाणार आहेत. 19 सप्टेंबर पासून 28 सप्टेंबर पर्यंत शहरात या ज्यादा बसेस धावणार आहेत आणि या बसेस रात्री 2 वाजेपर्यंत धावणार आहेत. त्यामुळे नागरिकांना रात्री 2 वाजेपर्यंत या बसेसमधून प्रवास करता येणार आहे. आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी. जगप्रसिद्ध असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवाला 19 तारखेपासून सुरुवात होते आणि याच पार्श्वभूमीवर पुण्याची जीवनवाहिनी असणारी या पीएमपीएलच्या बसेसमध्ये या संपूर्ण काळामध्ये मोठ्या प्रमाणात जी आहे ती वाढ करण्यात आलेली आहे. जवळपास 822 बसेस ज्या आहेत त्या या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अधिक धावणार असल्याची माहिती जी आहे ती पीएमपीएलनी दिलेली आहे. खरं तर पुण्यातील गणेशोत्सवाच्या काळामध्ये पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल या भागातून लाखोंची मांदी आली जी आहे ती गणेशोत्सव पाहण्यासाठी आणि पुण्यातील देखावे पाहण्यासाठी येत असतात आणि अधिक माणसे, अधिक प्रवासी, अधिक भाविक हे बसने प्रवास करत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सवासाठी जवळपास पहिल्या टप्प्यामध्ये 168 ज्यादा बसेस तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 654 ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय पुण्यातील पीएमपीएमएलच्या प्रशासनाने घेतलेला पाहायला मिळतोय. पीएमपीएमएलच्या प्रशासनाने जो आहे तो मोठा निर्णय घेत या सगळ्या ज्या बसेस आहेत याची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. रात्री 2 पर्यंत या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या धावणार आहेत. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक मार्ग जे आहेत ते बंद ठेवले जातात. परंतु समजा शिवाजी रोड असेल, बाजीराव रोड असेल, हे जरी बंद असले तरी देखील पर्यायी मार्गाने या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या धावणार आहेत आणि प्रवाशांना आपल्या योग्य ठिकाणी पोहोचवणार आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.